कोणत्याही पक्षाची राजकीय कार्यालय म्हणजे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं हक्काचं ठिकाण असतं पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवणं नेते मंडळींचे कार्यक्रम ठरवणं यासाठी पक्ष कार्यालय हे प्रमुख माध्यम असायचं पण गेल्या काही वर्षांपासून पक्ष कार्यालय म्हणजे केवळ स्थानिक नेत्यांच्या सभा आणि बैठका घेण्यासाठी उपयोगी पडत आहेत सध्याच्या विधानसभा निवडणुकीत धामधुमीत प्रत्येक उमेदवारानं स्वतःची वेगळी प्रचार कार्यालय उघडल्यामुळे पक्ष कार्यालयांची अवस्था उरलो केवळ प्रचार साहित्य पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याला खूप मोठा राजकीय इतिहास आहे बहुतेक सर्वच पक्षांची जिल्हा कार्यालय कोल्हापुरात आहेत ऐन निवडणुकीच्या धामधुमीत या कार्यालयांची काय परिस्थिती आहे हे बघायचं आम्ही ठरवलं काँग्रेसचं जिल्हा कार्यालय स्टेशन रोडवर आहे गेल्याच महिन्यात या कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात आली सध्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पाच जागा आहे पण या पाचही उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात स्वतःची प्रचार कार्यालय थाटली आहेत त्यामुळं काँग्रेस जिल्हा कार्यालयात केवळ एस के माळी बाबुराव कांबळे यांच्यासारखे तीन ते चार कार्यकर्तेच उपस्थित असतात पक्षाकडून आलेलं प्रचार साहित्य उमेदवारांपर्यंत पोहोचवणं एवढंच काम इथून होतं राष्ट्रवादी कार्यालयाची अवस्था सुद्धा यापेक्षा वेगळी नाही पक्षाचं जिल्हा कार्यालय आजवर ताराबाई पार्कातील खाडे बिल्डिंगमध्ये सुरू होतं पण आता राष्ट्रवादीचं कार्यालय कदमवाडीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालंय त्यामुळे शिवाजी स्टेडियम जवळ असणाऱ्या शहर कार्यालयातूनच पक्षाचा कारभार चालवला जातोय काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी याच ठिकाणी आपलं प्रचार कार्यालय सुरू केलंय या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्रचार साहित्य कार्यकर्त्यांना दिलं जातं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार बाबा जगताप सुनील देसाई चंद्रकांत जाधव हेच सकाळी आठ वाजल्यापासून प्रचाराचं नियोजन करतात त्यामध्ये पदयात्रा कोपरा सभा कार्यकर्त्यांच्या बैठक आणि भेटीगाठी गाठी याचं नियोजन केलं जातं देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपचं कोल्हापुरातील कार्यालय बिंदू चौकात आहे कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी या दोनच विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उभे आहेत या उमेदवारांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यावर आहे कार्यकर्त्यांकडून मागणी येईल त्यानुसार प्रचाराचं साहित्य देण्याचं काम कार्यालय प्रमुख शंतनू मोहिते करतात भाजपच्या गोटात मोठा उत्साह आहे त्यामुळे या कार्यालयात सकाळच्या वेळेत चांगली वर्दळ असते गेल्या दहा वर्षातील शिवसेनेतील गटबाजी सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक जिल्हा प्रमुखानं आपापलं संपर्क कार्यालय सुरू केलंय पण शिवसेना कार्यालय म्हणून आमदार राजेश क्षीरसागर यांचा शनिवार पेठेतील शिवालय या ठिकाणाचा उल्लेख केला जातो इथं मात्र आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचार नियोजनाची लगिंग घाई सुरू असते कार्यकर्त्यांचा दिवस सकाळी सात वाजता सुरू होतो राहुल बंदोडे सुनील जाधव नंदू सुतार यांच्यासह निवडक कार्यकर्ते आमदारांच्या प्रचाराची जबाबदारी पेलत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लालबावटा कामगार संघटना यांनी या निवडणुकीत विविध प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिलाय परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षानं कोल्हापूर उत्तरमध्ये कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांना उमेदवारी देऊन स्वतःचं थोडं तरी अस्तित्व दाखवून दिलंय कोणत्याही प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित न करता केवळ शहरातून रिक्षा फिरवून कांबळे यांचा प्रचार सुरू आहे शेतकरी कामगार पक्षाचं टेंबे रोडवर असणारं कार्यालय मोकळंच होतं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहे त्याची जबाबदारी आजवर जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्याकडे होती पण काटे यांनी गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला त्याचा परिणाम कार्यालयावरही झालाय एकूणच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयाची सद्यस्थिती पाहता प्रचाराचं साहित्य देण्यासाठीच मर्यादित राहिलंय